नमस्कार ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळीच्या फराळाला सुरुवात करण्याआधी खोबऱ्याच्या रेसिपीपासून सुरुवात करणार आहोत जेव्हा बाजारातून खोबरं विकत आणतो किंवा किराण्यामध्ये आपण खोबरं घेऊन येतो तेव्हा ते खराब होऊ नये म्हणून कसं ठेवायचं याच्या दोन पद्धती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर खोबऱ्याचा किस सोप्या पद्धतीने अगदी झटपट असा कसा तयार करायचा याच्या दोन पद्धती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि खोबऱ्याचा किस जो बनवलेला आहे तो खराब होऊ नये म्हणून तो कसा साठवून ठेवायचा यासाठीच्या दोन पद्धती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर खोबरं किसत असताना त्याचे जे तुकडे तुकडे बारीक निघतात तर ते कीज बनवताना उरलेले जे तुकडे आहेत त्या तुकड्यांचं काय करायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण खोबरं हा खूप महत्त्वाचा घटक आहे दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी किंवा नेहमी जरी म्हटलं तरी महिनाभरामध्ये आपल्याला खोबरं हे लागतच असतं भाजीसाठी तर खोबरं एकदाच जर किसून ठेवलं तर खूप काम आपलं हलकं झाल्यासारखं होतं तर पटकन आणि झटपट खोबरं कसं किसता येईल यासाठीच्या पद्धती आहेत या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर खोबरं साठवून कसं ठेवायचं कारण कधी कधी जेव्हा अशा पद्धतीने खोबरं आपण किराण्यामध्ये विकत घेऊन येतो तेव्हा ते खोबरं खोब तसंच खोब जर ठेवून दिलं तर आपण ते डब्यामध्ये वगैरे ठेवून देतो तेव्हा त्याच्या खोबऱ्याच्या ज्या बाजू असतात साईडच्या त्या थोड्याशा लालसर होतात आणि जशाच्या तशा राहत नाहीत तर खोबरं जेव्हा आपण बाजारात किराण्यामध्ये घेऊन येतो तेव्हा ते सुरुवातीला काढून घ्यायचं चा, छान असं स्वच्छ पुसून घ्यायचं बघा इथे लालसर झालेलं ला आहे या पद्धतीने ते जास्त जास्त होत जातं किंवा त्याला बुरशी येण्याची सुद्धा शक्यता असते तर ते खोबरं ओलसर असतं थोडंसं त्याच्यामुळे ते, ते खराब होण्याची शक्यता असते तर आणल्यानंतर खोबरं शक्यतो उन्हामध्ये वाळवून घ्या पाच ते सहा तास किंवा दिवसभर एखादा दिवस, दिवस वाळवून घेतलं तर छान होतं आणि खोबरा आणल्यानंतर स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायचं कारण यावरती धूळ वगैरे बसलेली असू शकते दुकानामध्ये तर, तर व्यवस्थित पुसल्यानंतर ते उन्हामध्ये एकतर वाळवून घ्या आणि उन्हामध्ये वाळवणं शक्य नसेल तर मी तुम्हाला आणखी एक टीप सांगणार आहे तशा दोन टीप मी तुम्हाला सांगणार आहे खूप छान महत्त्वाच्या टिप्स आहेत ह्या आणि या पद्धतीने खोबरं तुम्ही साठवून ठेवलं तर कधीच खोबरं खराब होणार हो नाही आणि तुम्हाला खूप सोप्पंसुद्धा जाईल की खोबरं कसं ठेवायचं आणि खराब होऊ नये म्हणून खोबऱ्याची काळजी घेणं गरजेचं असतं कारण एकदाच आपल्याच्या नक्कीस करणं नाही झाला तर आपण ते खोबरं तसंच ठेवतो आणि मग त्याला बुरशी येऊ लागते आणि आपलं खोबरंसुद्धा वाया जातं तर सुरुवातीला मी खोबरं जे आहे ते छान पुसून घेतलेले आणि स्वच्छ पुसून घेतलेला खोबरं जे आहेत खोबऱ्याचे जे खोबळे आहेत अशा पद्धतीने ते फोडूनच आलेले आहेत जेव्हा मी किराण्यामध्ये खोबरं आणलेलं आहे तर ते अशाच पद्धतीने आलेलं होतं छान पुसून घेतले आणि मग पुसल्यानंतर मला काय करायचं हे खोबरं जे आहे ते तुम्हाला मी आ, कशा पद्धतीने ठेवायचं ते सांगते तुम्हाला पहिली पद्धत मी दाखवते आहे तर त्यासाठी आपल्याला तांदळाचा डब्बा घ्यायचा आहे आणि तांदळाच्या डब्यामध्ये या खोबऱ्याचे जे खोबळे आहेत ते अशा पद्धतीने खो तांदळामध्येच ठेवायचे आहेत दुसऱ्या धान्यामध्ये नाही ठेवायचे कारण तांदळामध्ये ना मॉइश्चर ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता जास्त असते म्हणून आपलं खोबरं जे आहे ते कोरडं असं राहतं आणि त्याला बुरशी येण्याची अजिबात शक्यताच नसते कारण बुरशी येतच नाही जेव्हा आपण तांदळामध्ये खोबरं ठेवतो तेव्हा तर तुमच्या खोबऱ्याला जर बुरशी कधी येत असेल तर तुम्ही ही टीप वापरू शकता याच्यामध्ये जर तांदळामध्ये तुम्ही खोबरे ठेवले तर तुमच्या खोबऱ्याला कधीच बुरशी येणार नाही किंवा लालसुद्धा पडणार नाही अगदी पांढरं शुभ्र जसंच्या तसं खोबरं तांदळामध्ये राहतं अजिबात खराब होत नाही मी स्वतः याच्यामध्ये ठेवून पाहिलेलं आहे मी नेहमीच ठेवते फ्रीजमध्ये ठेवते किंवा मग तांदळामध्ये ठेवते तर दुसरी टीप जी आहे ती फ्रीजमध्ये खोबरं ठेवण्याचीच आहे जर तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली आणलेली जी पिशवी आहे तशीच व्यवस्थित पॅक करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ते थे खोबरं ठेवून अशाच पद्धतीने हे खोबरे ठेवू शकता कारण लगेचच तुम्हाला त्याचा कीस नाही बनवणं झाला तर मग काय करायचं त्याच कॅरीबॅगमध्ये छान स्वच्छ करून करून घ्यायची कॅरीबॅग आणि त्याच्यामध्येच भरून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा अशीच कॅरीबॅग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरीसुद्धा अजिबात खोबरं खराब होणार नाही आणि जसंच्या तसंसुद्धा ते राहतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फायदा एक होतो की खोबरं जे आहे ते थोडंसं मॉइश मॉइश्चर जे असतं त्याच्यामध्ये ते जसंच्या तसंच राहतं म्हणजे कोरडं पण होत नाही खूप जास्त पण किसायला मात्र खूप हलकं जातं आणि किसतासुद्धा खूप सहज आपल्याला येतं तर हे खोबरे जे आहेत ते मी आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काढलेले आहेत तर हे खोबरे मी आधीच ठेवलेले होते फ्रीजमध्ये त्याच्यामुळे बघा किती छान असे दिसत आहेत आणि हे किसतानासुद्धा अगदी सहज किसले जातात कारण हे आपण फ्रीजमध्ये ठेवलेले होते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खोबरे किसताना सोपं जातं तर ही आहे महत्त्वाची पद्धत जेव्हा खोबरं किसायचं असतं तेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये खोबरं ठेवून मग किसू शकता तर ही आपली पहिली पद्धत आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की खोबरं किसण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यामधील ही पहिली पद्धत तुम्ही खोबरं फ्रीजमध्ये ठेवायचं सात ते आठ दिवस आणि त्याच्यानंतर ते किसायला घ्यायचं खूप सोप्या पद्धतीने याचा किस तयार होतो अगदी झटपट तयार होतं बघा जेव्हा आपण रेग्युलर खोबरं किसतो बाजारातून आणलेलं किंवा किराण्यामधून आणलेलं तर ते खूप कठीण जातं किसायला आणि हे खोबरं जे आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं ते अगदी झटपट असं किसून होतं अगदी अर्ध्या मिनटामध्ये एक खोबळा किसून होतो या पद्धतीने आपण सगळे खोबरे किसून घेऊ शकतो मी ते दोनच खोबळे किसून घेतलेले आहेत अगदी दोन मिनटामध्ये दोन खोबळे किसून झालेले आहेत बघा किती छान असे पटकन किसून होतात कारण थोडंसं ते खोबरं जे आहे ते मऊ होतं आणि किसायलासुद्धा सोपं जातं तरी ते किस आपला तयार आहे तर इथे आपला सुक्या खोबऱ्याचा कीस तयार आहे जेव्हा आपल्याला हवा असेल तेव्हा सुक्या खोबऱ्याचा कीस आपण वापरू शकतो हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये आपण महिनाभरापर्यंतसुद्धा हा कीस ठेवू शकतो अजिबात खराब होत नाही तर ही होती आपली सोप्या पद्धतीने कीस बनवण्याची आणि ठेवण्याची पहिली पद्धत इथे आपण पांढरा शुभ्र असा सुक्या खोबऱ्याचा कीस पाहिलेला आहे आता आपण थोडा वेगळा कीस बनवून ठेवूया जो आपल्याला किचनमध्ये दररोजच्या वापरामध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे तर इथे मी फ्रीजमधील खोबरे घेतलेले आहेत जे आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले होते किंवा आठ ते पंधरा दिवस जरी ठेवलेले असले तरी काहीच फरक पडत नाही ते घ्यायचे आणि मध्यम आकाराच्या किसनीने किसून ठेवायचे इथे मी किसून घेते तर मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या जरी किसनीने किसले तरी पण चालतात आणि साईडचे जे तुकडे निघालेले आहेत ते सुद्धा मी साईडला ठेवलेले आहेत त्याचं काय करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि इथे बघा मी छान असा याचा कीस बनवून घेते आणि हा कीस आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने तयार करून ठेवूया म्हणजे याचा उपयोग आपल्याला किचनमध्ये होईल आणि आपले कामं जे आहेत ते झटपट होतील भाजीमध्ये सुद्धा मदत होईल कारण खोबऱ्याचा कीस प्रत्येक वेळी बनवायचं म्हटलं की ते काम थोडंसं सा वाढल्यासारखं वाटतं तर हा कीस जो आहे तयार झालेला तो मी कढईमध्ये काढून घेतला आहे आणि मध्यमाच्यावरती गॅस ठेवून थोडासा परतून घेते आणि थोडासा ब्राऊन कलर याला येईपर्यंत खरपूस लाल रंगावरती आपण हा किस भाजून घेऊया याचा कलर चेंज होईपर्यंत भाजत राहायचं खूप जास्त गॅस वाढवायचा नाही कारण गॅस जर फुल केला तर आपला किस करपू शकतो आणि मग तो व्यवस्थित भाजला जात नाही तर अगदी सोपं काम आपण करून ठेवणार आहोत जो किस आपल्याला भाजी बनवताना डायरेक्टली यूज करता येईल असा किस आपण बनवणार आहोत तर इथे हा किस आपण लाल रंगावरती भाजून घेऊया चार ते पाच मिनिट लागतात किस भाजण्यासाठी खूपच फास्ट असा की किस आपला भाजला जात नाही कोणताच त्यामुळे थोडासा त्याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ त्याला ते द्यायचा म्हणजे किस छान असा भाजला जातो आणि इथे मी खरपूस लाल रंगावरती छान किस भाजून घेतलेला आहे बघा हा कीस आपण पूर्णपणे भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कीस जो आहे तो ताटामध्ये काढून घ्यायचा आणि मग तो थंड करून घ्यायचा छान भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता लाल कलर आलेला आहे त्याला छान असा आपण हा एका ताटामध्ये प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया थोडासा पसरवून ठेवायचा म्हणजे छान असा थंड होतो आणि थंड झाल्यानंतरच मग हा कीस आपण डब्यामध्ये भरून ठेवूया की तर कीस साठवण्याची जी दुसरी पद्धत आहे तर मी तुम्हाला ती दाखवणार आहे जर आपण हवा बंद डब्यामध्ये ठेवला आणि फ्रीजमध्ये ठेवला तरीसुद्धा चालतो आणि हा भाजलेला कीस असल्यामुळे आपण एखाद्या कॅरीबॅगमध्ये भरून इथे मी थंड झाल्यानंतर कॅरीबॅगमध्ये भरती आहे तर ही आहे दुसरी पद्धत तुम्ही अशा पद्धतीने कॅरीबॅगमध्ये भरून अशा पद्धतीने बांधून ठेवू शकता तर तुम्ही हा केस जो आहे तो फ्रीजमध्ये न ठेवता वरती एखाद्या डब्यामध्ये ठेवला तरी तो खराब होत नाही कारण छान असा कुरकुरीत केस झालेला आहे त्याचा तर खराब होण्याची अजिबात शक्यता राहत नाही जेव्हा आपण किस भाजून ठेवतो तेव्हा थे। तर ही दुसरी पद्धत आहे तुम्हाला आवडली का नाही ते मला सांगा आता आपण फ्रीजमध्ये न ठेवलेले जे तांदळामध्ये ठेवलेले खोबळे होते ते घेतलेले आहेत मी ते कसे किसायचे ते पाहूया आपण अगदी सोप्या पद्धतीने मी हे तिन्ही खोबळे एका मोठ्या पातेल्यात घेतल्यात यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर हे खोबळे आपण रात्रभर भिजवून घ्यायचेत पाण्यामध्ये आणि ज्या पद्धतीने फ्रीजमधील नारळ आपल्याला सोपं गेलं होतं किसताना त्यापेक्षा सोपं आपल्याला हे नारळ जाणार आहे तुम्हाला ही सुद्धा तर तुम्हाला हीसुद्धा पद्धत वापरायची असेल तर वापरू शकता खूप सोप्या पद्धतीने हे नारळ किसता येतं किंवा हे खोबळा किसता येतो इथे रात्रभर भिजवून घेतलेत मी खोबळे पाण्यामध्ये खूप छान मऊ झालेत आणि बघा किती था, छान असे ताज्या नारळासारखे दिसत आहेत पाण्यामध्ये मुरल्यामुळे छान असे नारळ मऊ झालेत हाताने सुद्धा असे छान मऊ लागत आहेत हाताला सुद्धा आणि ते तिन्ही खोबळे आपण पाण्यामध्ये भिजवून घेतले तर बघा फ्रेश नारळासारखेच दिसत आहेत या नारळाचा किस तुम्ही चटणीसाठी सुद्धा वापरू शकता पाण्यातून नारळ काढून घेतल्यानंतर रुमालाने पुसून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही वरच्या बाजूनी आणि हातातून नारळ सटकत नाही किसताना किंवा निष्टत नाही यासाठी रुमालाने पुसून घ्यायचं व्यवस्थित नारळ किंवा खोबळा तर इथे खोबळे मी पुसून घेतलेत छान रुमालाने कोरडे करून घेतलेत आणि हे खोबळे जे आहेत ते पाण्यामध्ये मुरल्यामुळे छान किसताना सोपे जातात अगदी अर्ध्या मिनटामध्येच एक खोबळा किसून तयार होतो आणि हव्या त्या साईजमध्ये तुम्ही किसून घ्या किसनीने तुम्हाला छोट्या होलमधून किसायचं असेल तर छोट्या होलमधून किसा किंवा मोठ्या बाजूंनी किसा अगदी झटपट असे तयार होतात याचा किस तर खूप छान असं तयार होतो आणि पटकन तयार होतो नारळ जे आहे ते ओल्या नारळासारखंच झालेलं आहे भिजल्यामुळे आणि इथे बघू शकता तुम्ही किती झटपट असे माझे नारळाचे खोबळे किसून झालेले आहेत इथे मी दोन ते तीन मिनटामध्ये तिन्ही खोबळे किसून घेतलेत प्रत्येक खोबळ्यासाठी एक मिनिट पुरेसा होतो आणि इथे तिन्ही खोबळे आपले किसून झालेले आहेत जर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही खोबऱ्याचा किस बनवू शकता ओल्या नारळाची चटणी बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नारळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आणि मग किसून घ्यायचा तर किस जो आहे तो ओल्या नारळाचा जो आ, तयार होतो तशाच पद्धतीचा होतो फक्त टेस्टला थोडासा फरक लागतो कारण हा नारळ हा खोबळा जो आहे तो शेवटी वाळलेला खोबराचा खोबरा खोबळाच असल्यामुळे थोडीशी टेस्ट आपल्याला वेगळी लागते पण वापरता येतो जर तुम्हाला वापरायचा असेल तर चटणीमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि इथे जो तयार झालेला हा किस आहे हा किस आपण थोडासा भाजून घेऊया इथे मी पॅनमध्ये किसून घेतलेलं जे खोबरं आहे ते काढून घेते आणि मध्यमाच्यावरती थोडंसं परतून घेते याला तीन ते चार मिनिट आचेवर परतून घ्यायचं याचा कलर खूप जास्त चेंज करायचा नाही कारण सुक्या नारळाचा किस जो पांढरा शुभ्र असा असतो तसाच आपल्याला ठेवायचा आहे फक्त यामध्ये जो पाण्याचा ओलसरपणा आहे थोडासा तो कमी झाला पाहिजे आणि नारळ जे आहे ते सुकं झालं पाहिजे छान किस जो आहे तो आणि टिकलं सुद्धा पाहिजे यासाठी यामधील पाणी जे आहे ते कमी करून थोडंसं परतून घेऊया अगदी सुकलेल्या खोबऱ्याचा किस असतो तसा खोबऱ्याचा किस झाला पाहिजे थोडंसं याच्यामधलं मॉइश्चर कमी होईल इतपतच आपल्याला हे परतून घ्यायचे तीन ते चार मिनिट परतून घेतलं आणि मग आपण हा हे खोबऱ्याचा किस ताटामध्ये काढून घेऊया बघा पांढरा शुभ्र असाच आहे याचा कलर अजिबात चेंज होऊ दिला नाही कारण आपल्याला जर कुठल्या पदार्थांमध्ये पांढराच किस वापरायचा असेल किंवा सुक्या नारळाचा जो किस असतो पांढरा शुभ्र तोच वापरायचा असेल तर वापरू शकतो आपण कारण न भाजलेला किस अशा पद्धतीने आपण वापरू शकतो खूप लालसर जर भाजून ठेवला तर तो आपल्याला खूप कमी उपयोगी पडतो आणि जरी पडणार असेल तरी आपण तो भाजून ठेवू शकतो तर इथे मी सगळा कीस छान पांढरा शुभ्र दिसेल अशाच रंगावरती भाजलेला आहे आणि उरलेला सुद्धा भाजून घेतला आहे मी दोन बॅचमध्ये कीस भाजला आहे कारण थोडासा जास्त होता आणि एकदाच तो भाजता येत नव्हता आणि मग इथे दोन्ही कीस काढून घेतला मी आणि थंड करून घेते थंड झाल्यानंतरच मग डब्यामध्ये भरून ठेवायचा खूप छान असा थंड झाल्यानंतर मस्त असा भाजलेला आहे कीस त्याच्यामुळे खराब होण्याची अजिबात शक्यता नाही तर हा कसा ठेवायचा तर हा किस तुम्ही डब्यामध्ये भरून हवाबंद डब्यात भरून रूम टेम्परेचरला सुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता या किसाला अजिबात खराब वगैरे होत नाही जसाच्या तसा हा किस राहतो आणि इथे जो हा किस आहे तो आपण मगाशी फ्रीजमधील नारळाचा किस लाल रंगावरती भाजलेला होता तो आहे आणि आत्ता जो मी किस याच्यामध्ये ओतलेला आहे या डब्यामध्ये तर तो आहे आत्ता मी जो नारळ पाण्यामध्ये भिजवून जो किसून घेतला तर त्या नारळाचा किस मी लालसर रंगावरती काही भाजून घेतला आणि तो अशा पद्धतीने भाजल्यानंतर एकत्रच भरून ठेवलेला आहे तर आपण नारळ भिजवून सुद्धा तो किस लालसर रंगावरती भाजून अशा पद्धतीने ठेवू शकतो खूप छान असा किस याचा टिकून राहतो अजिबात तो खराबसुद्धा होत नाही आता आपण सगळ्यात शेवटी जे खोबऱ्याचे तुकडे उरलेले असतात खोबरं किसल्यानंतर ते तुकडे घेतलेले आहेत खोबरं किसून झाल्यानंतर जे थो छोटे छोटे तुकडे उरलेले आहेत ते मी बारीक असे कापून घेतलेत थोडेसे चाकूने आणि ते पॅनमध्ये मी तीन ते चार मिनिट परतून घेते आचेवरती थोडासा कलर याचा चेंज होईपर्यंत यामध्ये मी तेल घातलेलं नाही असेच परतून घेते तर थोडंसं हे जे आहेत खोबऱ्याचे तुकडे ते थोडेसे हे होतात ड्राय होतात आणि मग छान असे मिक्सरमध्ये फिरवता येतात म्हणून आपण हे परतून घ्यायचे तर इथे मी तीन ते चार मिनिट परतून घेतलेत आता आपण हे काढून घेऊया आणि मग काय करूया मिक्सरला फिरवून घेऊया इथे छान कलर चेंज झालेला याचा ब्राऊन रंगावरती आपण परतून घेतलेत मी प्लेटमध्ये काढून ठेवले थंड होऊ दिले आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घेतलेत तर हे आता फिरवून घेते मिक्सरला छान बारीकसर असे आणि जेव्हा आपण खोबरं किसतो तेव्हा त्याचे तुकडे अशा पद्धतीने वाटून घ्यायचे मिक्सरला ते सुरुवातीला भाजून घ्यायचे आणि मग वाटून घ्यायचे म्हणजे तो किस जो आहे तो सुद्धा वापरामध्ये येतो भाज्यांमध्ये येतो किंवा अजून दुसरे कुठले पदार्थ बनवायचे असतील आपल्याला तर त्यामध्ये सुद्धा या किसाचा वापर करता येतो खोबरं चांगलंच असल्यामुळे याचे तुकडे सुद्धा वाया जात नाहीत तर या पद्धतीने ते आपल्याला किसता येतात न किसता त्याचा किस तयार होतो तर हा कीस आपण मिक्सरला फिरवून बनवायचा आहे खूप बारीकसर बनवायचा छान असा आणि याचा वापर कुठल्याही पदार्थामध्ये करायचा तर इथे कीस आपला तयार आहे बारीकसर असा मस्त असा बघा इथे छान असा कीस तयार झालेला आहे आणि आपण आता सगळ्या पद्धती पाहिलेल्या आहेत की सगळ्या पद्धतीने कीस कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जी पद्धत आवडली असेल त्या पद्धतीने तुम्ही कीस बनवू शकता आणि हा जो कीस आहे हा भाजलेला आहे त्याच्यामुळे खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवला तरीही खराब होत नाही आणि फ्रीजच्या बाहेर ठेवला तरीही खराब होत नाही डब्यामध्ये थे भरून ठेवायचा आणि अशा पद्धतीने हा बंद डब्यामध्ये थे भरून ठेवून द्यायचा इथे मी हा किस बनवून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर सगळ्याच प्रकारचे किस आपले बनवून झालेले आहेत जर तुम्हाला या पद्धती सगळ्याच माझ्या आवडल्या असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ थोडासा मोठा झाला त्याबद्दल खरंच सॉरी कारण सगळ्याच पद्धती मला याच व्हिडिओमध्ये सांगायच्या होत्या खोबऱ्याच्या रिलेटेड ज्या असतील त्या म्हणून मी सगळ्या पद्धती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा म्हणजे अशा छान छान महत्त्वपूर्ण ज्या रेसिपी आहेत आणि त्याचबरोबर दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी येणार आहेत तर त्या सगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत राहतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान मस्त अशा रेसिपीसोबत आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद इथे चारी किस आपले तयार आहेत